You were fine all this time, I was inside out. आणि ही सगळी मुलं जर का एका वर्षी जरी सामना नाही भरवला तर हे बाळासाहेब माने त्यांच्यावर वैतागतात, तुम्ही माझ्याकडे का नाही आलात. आणि या माध्यमातून आज बाळासाहेबांचे जे जे सगळे सहकारी बाळासाहेबांचे आहेत आणि त्या माध्यमातून करीतच आहेत सर. पण या मुलांची एक अपेक्षा आहे की बाळासाहेबांनी एकदा एमएलसी गाठावी. कारण असं आहे विधान परिषदेमध्ये आमदार असं विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते आता मंत्रीपदाच्या माध्यमातून जाणार आहेत. तसंच म्हणायला गेलं तर आपल्या सर्वांचा त्यांना उपयोग होतोय ते कसं काय तर तुम्ही म्हणाल की कारण बाळासाहेबांचं या रत्नागिरीपासून काय ते दिल्लीपर्यंत संपूर्ण वचक काय आणि दरवाजा मी त्यांचा बाळासाहेबांचे ज्या विचार आज ऐकले जातात दिल्लीमध्ये सगळे विचार ऐकले जातात बाळासाहेबांचं त्या ठिकाणी वजन आहे. जर बाळासाहेबांनी जर तेवढं जर पूर्ण केलं तर मला या मुलांना जरा बरं वाटेल. आणि म्हणून मला चार दिवसापासून हे सांगणं होतं की बाळासाहेबांनी एमएलसी गाठावी असं मी त्यांना हे करतोय मागणी करतो त्यांच्याकडे. त्याचबरोबर आपल्या महापुरुषाला नवच बोलावं लागणार आहे सगळ्या या आपल्या मंडळाच्या वतीनं. आणि या ठिकाणी मेहनत घेतलेले आपले विनल भालेकर, त्याचबरोबर आपले योगेश पानगेले बाबू, आपले बाबू सुरवे, त्याचबरोबर हे सगळे जे सहकारी आहेत मी सगळ्यांची नावं घ्यायला तर वेळ अपुरा पडतोय कारण का काळ पडत चाललेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आणि ह्या दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जी ही मेहनत घेतलेली आहे सभा मंडप वगैरे दिलेला आहे तो मंडप जो आहे तो आपले बाबू कातळकर यांच्या मेहनतीचा आहे. तसं म्हणायला गेलं तर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आपल्याला आणि आपल्या या केतन सूर्य केतन शेट्टींचे भाऊ या ठिकाणी आलेले वक्रतुंड शेट्टे हे या ठिकाणी आलेले आहेत. हा डॉक्टर आहेत ते. आज माझी त्यांची पहिलीच ओळख झाली. बाकीचे केतन मला ओळखतात, त्यांचे वडील मला ओळखतात आणि त्या माध्यमातून मी त्यांची पहिलीच झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आला आणि प्रथम मी या सर्वांचे स्वागत करतो. आणि आपल्या माध्यमातून बाळासाहेब नवसिन काजी या ठिकाणी आलेले आहेत. नवसिनची ह्या मंडळाला मोठी मेहनत आहे, नुसतीने जास्तीत जास्त मेहनत असेल तर नवसिन काजीची आहे. नवसिन हा सोशल वर्कर असून त्यातला पुढे आपल्याला बराचसा उपयोग करून घ्यायचा आहे. हा भावी नगरसेवक त्यांचा उपयोग करून घ्यायचा आपल्याला. हा तर ह्या सांगायचं तात्पर्य असं नवसिन काजी खरंच हे कार्यकर्ते जबरदस्त आहेत, माझ्याबरोबर ते काम करतात आणि नवसिन काजी जे काम करतात ते पूर्ण करतात आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ते नगरसेवक व्हायचे आहेत. लगतची मंडळ या ठिकाणी आली असेल त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. सन्माननीय त्याचबरोबर या ठिकाणी सगळे आलेत त्या सर्वांचे मी स्वागत करतो. सर्व संघ या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व संघांचं मी स्वागत करतो कारण की खूप मेहनत घेतलीत या ठिकाणी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल मी सर्व संघांचे मी आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढचं जे आहे ते समाजवक करते. यानंतर सन्माननीय आपले प्रमुख पाहुणे बाळासाहेब माने, कुठे आपण दोन शब्द याविषयी नवसेन काजी कुठे आपण देखील बोलायचं आहे दोन शब्द बोला फक्त. सर्वप्रथम ह्या मंडळाचं मी आभार मानतो आणि ह्या ग्राउंड वरती पहिलाच टुर्नामेंट असेल नाही आता ह्या सत्रातली ह्या सत्रातल्या पहिली टुर्नामेंट भरवण्याचा मान महापुरुष मंडळाने पटकवलेला त्याच्यासाठी पण मी त्यांचं आभार मानतो.
त्याच्यानंतर हे एक सक्सेसफुल अशी टूर्नामेंट भरवली गेली. त्याच्यानंतर दोन्ही संघांचे पण मी दोन्ही संघांना पण हे करतो, त्यांचं हे करतो, कौतुक करतो की चांगल्या प्रकारे. आणि खास करून राजूचा संघ जवळजवळ गेले आता 14 वर्ष असेल माझ्यामध्ये फायनलला आलाय, राजू साळवी, तसेच आमचे माने साहेब आमचे हे आमदार आहेत पण आमचे मार्गदर्शकही आहेत. आणि मगाशी सांगितलं भालेकर काकांनी की त्यांचा मंत्रिमंडळ मिळावं, मी राष्ट्रवादी पक्षाचा असूनही मी रत्नागिरीचे सुपुत्र म्हणून त्यांना खरोखरच मंत्रिमंडळ मिळू नये अशी मी अपेक्षा करतो, जेणेकरून रत्नागिरीकरांना ही देणगी मिळेल. एक निष्ठावंत आहेत बीजेपीचे, तर त्यांना खरोखरच एक मंत्रिमंडळ मिळून दे आमची खरोखर अपेक्षा रत्नागिरीकरांची. आणि सर्वांचे आभार मानतो. एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांनी मेहनत घेतली या ठिकाणी हे तुषार शिवलकर हे खरंच खूप कॉमेंट्री करत होते आणि त्यामुळे लोकांना जी उत्स्फूर्तता भासत होती, खरं म्हणाल गेलं तर ह्या जो कार्यक्रम असतो ना तो कॉमेंट्रीवर असतो आणि एका कॉमेंट्रीमध्ये जे काय त्यांनी जबरदस्त हे करून दाखवलेलं आहे, कॉमेंट्री करून दाखवलेली आहे, ते तुषार शिवलकरचा आपण त्यांचा सत्कार आपण नदीम सय्यद यांच्याकडून करत आहोत. जबरदस्त सत्कार आहे. आता याच्यानंतर आमचे माजी आमदार आणि लाडके नेते आमचे बाळासाहेब माने आपला विचार व्यक्त करतील. महापुरुष मित्रमंडळ आयोजित यंदाच्या या कोकण नगर आणि रत्नागिरी परिसरातील 14व्या ओराम क्रिकेट सामन्याच्या आजच्या अंतिम बक्षीस समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या उपस्थित असले आदरणीय आमचे भालेकर काका गेली अनेक वर्ष आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात, त्याचबरोबर या स्पर्धांचं जे संयोजन केलंय ते भालेकरांचा मुलगा आणि माझा अनेक वर्षाचा सहकारी मित्र कार्यकर्ता मिनल भालेकर, त्याचबरोबर रफीक तुमचा मुकादम या ठिकाणी कॉमेंट्री सांगण्याकरता आलेला माझ्या मित्राचाच असलेला मुलगा तुषार शिवलकर आणि माझ्या उजव्या बाजूला बसलेले भावी कोकण नगरचे नगरसेवक श्री काजी मिहीर माने, डॉक्टर आमचे वक्रतुंड शेटे, सगळ्यांची वेळभावी नावं घेत नाही, सर्व मंचावरील आमचे कोकण नगर, क्रांतीनगर, क्रांतीनगर परिसरातील या महामंडळ या महापुरुष मंडळाला नेहमीच पाठबळ करणारे सगळे आदरणीय व्यक्ती कार्यकर्ते आणि विशेष करून विजेत्या उपविजेत्या संघातील सर्व खेळाडू आणि माझ्या सगळ्या मित्रांनो, खूप उशीर झालेला आहे, गेले 5-6 दिवस या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. 15 दिवसापूर्वीच मला रफीक मुकादम आणि विनल भालेकर यांचा फोन आला होता की साहेब यावेळेला आमच्या स्पर्धा होत आहेत, तुम्ही आवर्जून या. मी त्यावेळेला खरं तर आजच्या तारखेला माझा दौरा जरा दुसरीकडे होता आणि त्यामुळे मी काल येऊन जाणार होतो, परंतु आपल्या सगळ्यांचं भाग्य आणि माझं सगळ्यात मोठं भाग्य की आज येण्याचा योग होता, कालचा माझा दौरा हा रद्द झाला काही कारणामुळं. आणि मी लगेच विनयला फोन करून सांगितलं की मी आणि माझा मुलगा मिहीर माने हे नक्की आपल्या बक्षीस समारंभाकरता येणार आहोत. आपण मला महापुरुष या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी प्रतिवर्ष बोलवत असता, गेली 2 वर्ष आपल्या कोरोनामुळे गेली, परंतु भालेकर काका आणि विनल आणि सगळीच मंडळी सुरू आहेत म्हणजे या सगळ्यांनी सातत्यानं एक सामाजिक बंधुभाव या कोकण नगर परिसरात गेले मी 25 वर्ष पाहतोय, अत्यंत आनंदानं उत्साहानं सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी राहत असतात, उदरनिर्वाहासाठी आपापलं काम त्या ठिकाणी करतात, कोण नोकरी व्यवसाय करतात, परंतु सातत्यानं एक चांगल्या प्रकारची सामाजिक बंधुभाव या परिसरामध्ये मी अनेक वर्ष पाहिलाय. या ठिकाणी महापुरुष मंडळाच्या वतीनं होत असताना सत्यांची पूजा असेल,
तुमच्या मुस्लिम धर्मियांचे काही कार्यक्रम असतील त्या त्या वेळेला ही सगळी मंडळी मला नेहमी बोलत असतात. आज सुद्धा बोलवलंय. मी या ठिकाणी आपला फार वेळ घेणार नाही. विजेत्या उपविजेत्या संघांच्या सगळ्या खेळाडूंचं, त्यांचे कप्तान यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेष करून ही जागा ज्यांनी दिली त्यांचे मित्र कातळकर. अच्छा कातळकर सातत्यानं कातळकरांचं या मुलांना नेहमी सहकार्य मार्गदर्शन असतं. खरं तर रत्नागिरी शहरामध्ये चांगल्या प्रकारची क्रीडांगण यापूर्वी विकसित होणं आवश्यक होतं, परंतु दुर्दैवानं रत्नागिरीचा विकास हा सगळा अडकलेला आहे. आणि त्यावेळेला हे जवळचंच असणारे ही खासगी या ठिकाणची जमीन कातळकर प्रेमानं आदरपूर्वक देतात. खरं तर या ठिकाणच्या सगळ्या सोयी सुविधा यापूर्वी होणं गरजेच्या होत्या, पण दुर्दैवानं गेल्या 15-20 वर्षांमध्ये रत्नागिरी भकास होण्याचं काम झालेलं आहे. आणि तेव्हा आपण सगळे एका नव्या परिवर्तनाची वाट पाहतोय. मग रत्नागिरी नगर परिषद असेल, रत्नागिरी विधानसभा असेल किंवा रत्नागिरी लोकसभा असेल, योग्य वेळी या परिवर्तनामध्ये जेव्हा जेव्हा कधी मला गरज लागेल मी तुम्हाला हात मारेन. तुम्हाला कधी जेव्हा गरज लागेल तुम्ही मला हात मारा. बाळ माने 24/7 जसा पूर्वी होता तसा आज पण आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि असंच प्रेम आपण या महापुरुष मंडळाने मला ठेवावं. आपण पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे श्री काजी त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहकारी आलेत त्यांना सुद्धा या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि भालेकर काकांना विनंती करेन आणि आमची सगळी बुजुर्ग मंडळींना हे जे मंडळ इतकी वर्ष 14 वर्ष आपण ठेवलं भविष्यामध्ये सुद्धा या सगळ्या मुलांना एक प्रेमाची मायेची थाप आपण पाठवती मारली पाहिजे. एक वडील तिचा त्यांना आधार दिला पाहिजे. आपणही द्या, मी त्या सोबत राहीन. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुमचे तुमची अशीच या ठिकाणी आम्हाला साथ हवी आहे. यानंतर आपण होऊया प्राईज डिस्ट्रीब्युशन. इथे आपण प्राईज आपण देऊया. त्यानंतर पहिला बक्षीस अंतिम सामना सामनावीर इथे जय भैरी नाचणे संघाचा खेळाडूला दिला जात आहे. अंतिम सामना सामनावीर जय भैरी नाचणे संघ कोणता खेळाडू असेल? आवाज असेल काय? अक्षय. येस अक्षय येऊन दे. अक्षयला बक्षीस देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय. नदीम भाई यांच्या हस्ते गौरवण्यात येते अंतिम सामना. अक्षय अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच दोन तास वक्रतुंड संघ. आवाज आहे का? बेस्ट बॅट्समॅन वक्रतुंड संघ दीपराज अय्यू भाई यांच्या माध्यमातून जाणत आहे. दीपराज उत्कृष्ट गोलंदाज जय भैरी संघ उत्कृष्ट गोलंदाज. आवाज येईल काय? जय भैरी संघ सागर नागवेकर सुर्वे काका सत्यवान सुर्वे यांच्या हस्ते प्राइस डिस्ट्रीब्युशन. आमचा मित्र आमच्या गावचा जावे देखील आहे सागर नागवेकर. पुऱ्या गावचा आमचा जावे बाबू सागर नागवेकर जोरदार टाळे होते. अक्षय वक्रतुंड वक्रतुंड तिथे यांच्या हस्ते घडत होते. अक्षयला देखील खूप चांगले खेळी देत मित्र संपूर्ण सगळं सामना त्याने फिरवला. जोरदार टाळे होते मित्र तुम्ही. आवाज तुम्ही करा. शिस्तबद्ध संघ पुरस्कृत कलावती स्पोर्ट्स मालक रुपेश पाटील यांच्याकडून शिस्तबद्ध संघासाठी चषक आणि हिंदवी स्पोर्ट्स संघ यांच्याकडून गौरवण्यात येत आहे. तो संघ असेल मिहिर माने यांच्याकडून गौरवण्यात येत आहे शिस्तबद्ध संघ हिंदवी स्पोर्ट्स. योगेश पानगले संघाचा आपण घ्यायचा. मिहिर माने गौरवतील आपल्याला.
इन दी स्पोर्ट्स रत्नागिरी पत्रकार धीर माने यांच्याकडून कोण देत आहे जोरदार पाळ्यामध्ये सिस्टम पत्रकार संघ हित देखील आपण बघतोय अनेक संघ गेली 10 दिवस ही ट्रॉफी आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून देखील खेळवली गेली त्यानंतर उपविजयी संघ वक्रतुंड स्पोर्ट्स क्लब यांना गौरव देत आहे वक्रतुंड शेटे यांच्याकडून शेटे साहेब या पक्कर साहेब समस्त व्यासपीठ आपल्याला गौरव देत आहे वक्रतुंड शेटे आणि समस्त व्यासपीठ आपल्याला गौरव देत आहे जोरदार टाळ्या होत आहेत वक्रतुंड स्पोर्ट्स क्लब यांचं देखील जोरदार टाळ्या होत आहेत या संघासाठी 365 दिवस ही स्पर्धा तुम्हाला इथं थांबवायची पुन्हा इथं थांबायचंय या स्पर्धेचा आगाज आवाज असतो इथे देखील पाहायला देखील मिळते त्यानंतर जय भैरी नाचणे आणि नवसेविकाजी यांच्या हस्ते गौरवण्यात येते संपूर्ण संघ तसंच समस्त व्यासपीठ या मैदानावरती होते बाळासाहेब माने आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी गौरवण्यात येते मनापासून आभार आहे तर हा सगळा कार्यक्रम आपण इथे संपवतो सामन्यासाठी सगळे जे आलेत त्यांचा मनापासून आभार आणि त्याचप्रमाणे इथंही ट्रॉफीसाठी आपली उपस्थिती इथे दाखवलं त्याबद्दल खरोखर आभार असतो आपले सर्वांचे देखील धन्यवाद इथं कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो